राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत इतके संवेदनशील आहेत की असा विषय कोणी स्वप्नातही आणण्याचं कारण नाही। मी काय निघून गेलो नाही, मी परवानगीने पुण्याच्या कार्यक्रमात। राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आणि त्या चर्चेला तुम्ही फुलवणं हे तर तुमचं कामच आहे ना। त्यामुळे मी कॅबिनेटच्या मीटिंग मधून निघून गेलो नावाचा जो काय म्हणतात नॅरेटिव्ह, मराठी शब्द एकदा द्यावं मला, नॅरेटिव्ह क्रिएट करण्याचा प्रयत्न चाललाय तो चुकीचा आहे। आता कशावरून चाललाय नॅरेटिव्ह, तर प्रोफेशनल कॉलेज मधल्या मुलींची 8 लाखापेक्षा कमी ज्यांच्या पालकांचं उत्पन्न आहे अशांची 100% फी माफ, 50% आहे ती 100% फी माफ करण्याचा निर्णय म्हणे कॅबिनेटमध्ये फायनान्सने फेटाळला असं झालं नाही, असं होणार नाही। केवळ आचारसंहिता अजून 2 दिवस मुंबईतली चालेल पदवीधर आणि शिक्षकची। वोटिंग काल झालं, काउंटिंग त्याचं खूप 24-24 तास चालतं। काउंटिंग नंतर ज्या वेळेला सर्टिफिकेट दिलं जातं मग निवडणूक आयोग आचारसंहिता मागे घेतली, आचारसंहिता संपली असं नोटिफिकेशन काढतं। तोपर्यंत तुम्हाला कोणतेही मोठे निर्णय मतदारांना आकृष्ट करणारे करता येत नाहीत। आणि त्यामुळे कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आणि चर्चा होऊन आचारसंहिता संपल्यानंतर करू असा म्हणून विषय पेंडिंग राहिला। राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत इतके संवेदनशील आहेत की असा विषय कोणी स्वप्नातही आणण्याचं कारण नाही। टेक्निकल कारणाने काल निर्णय झाला नाही, त्यामुळे मी काय निघून गेलो नाही, मी परवानगीने पुण्याच्या कार्यक्रमाला गेलो। राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आणि त्या चर्चेला तुम्ही फुलवणं हे तर तुमचं कामच आहे ना। त्यांनी चर्चा करायची असते आणि त्या चालवायची असतात तुम्ही, आणि ते चुकीचं काय नाही। प्रत्येक जण आपली आपली ड्युटी व्यवस्थित करतोय, आम्ही आमची ड्युटी व्यवस्थित करतो की आम्ही मुलींच्या प्रामुख्याने आर्ट्स सायन्स कॉमर्सला तर 100% फी माफ ही केव्हापासूनच आहे। पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मेडिकल ऍग्री अशा एक आणि अलाइड बारीक प्रोफेशनल कोर्सेसचा विषय आहे, त्याला 50% फी माफ आधीच आहे। 50%ची 100% करण्याचा विषय आहे आणि त्याला आम्ही सगळे मिळून महायुतीचं सरकार सगळे मिळून बांधील आहोत। बऱ्याच गोष्टी तुमच्याकडे त्यासाठी आवश्यक असणारा वेळ असल्यामुळे तुम्हाला आधी कळतात। मला स्वाभाविकपणे एकाच वेळेला अनेक व्यवधानं सांभाळायचे असल्यामुळे उशिरा कळतात। तुमच्याकडून कळल्यानंतर खातरजमा करून मग बोललेलं बरं असतं, त्यामुळे आत्ताच कळलं नंतर बोलतो।